गुड मॉर्निंग ऑल डियर डियर माय फ्रेंड्स, आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास करत आहोत। तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल सबस्टेशन आणि प्रॅक्टिसेस ह्या सब्जेक्टवर आपण अभ्यास करत असताना MSBT मध्ये ते इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड प्रॅक्टिसेस 22633 ह्या सब्जेक्टवर आपण अभ्यासाला सुरुवात केलं होतं। त्याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड प्रॅक्टिसेस मधला ओव्हरयूज ऑफ इलेक्ट्रिकल सबस्टेशन ह्या विषयावर बोललो होतो। त्याच्यानंतर इनडोअर सबस्टेशन, आउटडोअर सबस्टेशन ह्या चॅप्टरवर आपण बोललो। त्याच्यानंतर ना इलेक्ट्रिकल सबस्टेशनमध्ये सबस्टेशनचं कसं काळजी घेता येतील, फायर वगैरे होत असेल तर कसं आपण त्याच्यापासून सबस्टेशनला वाचवतोय ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास झाला। तर आपण आता त्याचा पुढचा पार्ट जो आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड प्रॅक्टिसेसमधला सेकंड चॅप्टर 11 KV सबस्टेशन, म्हणजे 11 KV सबस्टेशनवर आज आपण अभ्यास करणार आहोत। तर हा 11 KV सबस्टेशनचा आपल्याला काय गरज पडते आणि हे नेमकं काय आहे ह्या गोष्टीवर आज अभ्यास करायचा आपल्याला। 11 KV सबस्टेशन हा डिस्ट्रीब्युटर जे काही सिस्टीम आहे त्या डिस्ट्रीब्युटर सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण कंझ्युमरपर्यंत येणारा जो व्होल्टेज आहे ते 440 V 3 फेजमध्ये आणि 230 V सिंगल फेजमध्ये येत असतो। परंतु त्याला पहिलाच टच जो असणार आहे तो 11 KV सबस्टेशन असणार आहे। 11 KV सबस्टेशनमध्ये आपल्याला जे काही करंट पाहिजे किंवा जे काही व्होल्टेज पाहिजे त्या व्होल्टेजला स्टेप डाऊन करून जे कंझ्युमरला देणार आहे, जे फीडरला देणार आहे, ते गोष्टी 11 KV करत असतोय। आणि ते 11 KV मध्ये पुढे जाऊन आपल्याला दोन प्रकार पडतात, एक पोल मॉन्टेड सबस्टेशन पडतो आणि प्लिंथ मॉन्टेड सबस्टेशन पडतोय। तर ते नेमकं काय कन्सेप्ट आहे, तर पोल मॉन्टेड सबस्टेशन काय असतं, त्याच्यासाठी लागणारं जे काही इक्विपमेंट्स आहेत आणि प्लिंथ मॉन्टेड सबस्टेशन काय आहे आणि त्याच्यासाठी लागणारं इक्विपमेंट काय, त्याच्यावर आपण आज बोलतोय। नीड ऑफ पोल मॉन्टेड सबस्टेशन, पोल माउंटेड सबस्टेशनचं आपल्याला काय गरज आहे, तर आता बेसिकली आपण अभ्यास करतोय तर पोल माउंटेड सबस्टेशन आपल्याकडे बऱ्यापैकी मिळतात। जे काही 11 KV सबस्टेशन आहेत तिथं सगळीकडे आपल्याला पोल माउंटेड सबस्टेशनच अवेलेबल आहे। तर ते काय करतोय, टू रिसीव्ह पॉवर फ्रॉम प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कडून पॉवर काय करतोय, रिसीव्ह करतोय अँड सप्लाय टू कंझ्युमर फॉर यूज। बघा, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पासून पॉवरला रिसीव्ह करणे म्हणजे पोल माउंटेड सबस्टेशन 11 KV सबस्टेशनचं जे काही इनकमिंग आहे तो इनकमिंग कुठून आहे, तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कडून इनकमिंग घेणे म्हणजे इनपुट घेणे आणि आउटपुट काय, सप्लाय टू कंझ्युमर फॉर यूज, कंझ्युमरला यूज करण्यासाठी सप्लाय देणे। 11 KV सबस्टेशनमध्ये महत्त्वाचे पार्ट हे आहे की इनकमिंग साईड प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीमकडून घेणे, आउट गोईंग कंझ्युमरला त्यांचं यूज जसं असेल तसं त्यांना देणे। बघ, सेकंड स्टेटमेंट काय सांगतोय, स्टेप डाऊन द व्होल्टेज लेवल, व्होल्टेज लेवलला काय करतोय, स्टेप डाऊन करतोय। हा स्टेप अप कुठे होतोय, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये सिंगल लाईन डायग्रामचा आपण अभ्यास केल्यानंतर स्टेप अप हा फक्त एक ठिकाणी होतो जिथे जनरेशन स्टेशन्स असतात। जिथं जनरेशन स्टेशन्स आहेत तिथं स्टेप अप होतोय, त्याच्यानंतर प्रत्येक वेळी स्टेप डाऊन होत असतात आणि सगळ्यात शेवटला 11/440 हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 11 KV ट्रान्सफॉर्मर जिथे यूज करतोय। तर 11 KV ट्रान्सफॉर्मर काय करतोय, स्टेप डाऊन करतोय व्होल्टेज लेवलला, व्होल्टेज लेवलला स्टेप डाऊन करतोय, कितीचा किती मध्ये करतोय, तर 11 KV म्हणजे 11000 V पासून स्टेप डाऊन कितीच होते, 440 V, इट मीन्स 3 फेज। अँड 11 KV टू 230 V, इट मीन्स सिंगल फेज, म्हणजे सिंगल फेज आणि 3 फेज जसं कंझ्युमरला पाहिजे
तसं सप्लाय जो देतोय तो 11 केव्ही ट्रान्सफॉर्मर असतोय आणि ते स्टेप डाऊन कितीचा किती मध्ये करतोय 11000 व्होल्ट पासून 440 व्होल्ट आणि 230 व्होल्ट. ओके, दिस इज सेकंड स्टेटमेंट. थर्ड वन, प्रोव्हाइड फॅसिलिटी टू स्विचिंग वेअर पॉवर इज टर्न्ड ऑन ऑर ऑफ. हा एक सिस्टीम आहे, एक सिस्टीम आहे, ते असं फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल करून देतोय की जिथं पॉवरला तुम्हाला स्टॉप करायचं आहे किंवा जिथं पॉवर तुम्हाला ऑन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा सिस्टीममध्ये सबस्टेशनपासून जे काही इनकमिंग कनेक्शन आलंय, 11x343 11x440 सबस्टेशनपर्यंत ट्रान्सफॉर्मरपर्यंत तिथून जर लाईनला काही फॉल्ट्स आला असेल, फॉल्ट्समध्ये काहीतरी वर्क चालू असेल, टेक्निशियन काहीतरी त्याच्यामध्ये काम करत असेल, आपल्याकडे वायरमॅन म्हणतो आपण, वायरमॅन जे काम करत असेल, तर त्यांना पॉवर सप्लाय कट करणे किंवा ते काम करत असताना सप्लाय कट पाहिजे आणि त्यांचं काम झाल्यानंतर पॉवर ऑन करायचं, जे काही कामं आहे ते 11 KV सबस्टेशनमध्ये खूप इझी प्रकारे होऊन जातोय. त्याच्यानंतर बघा, डिस्ट्रीब्युशन लाईन फॉल्ट ऑकर्स इन इट इज प्रोव्हाइडेड सेफ्टी. जर एखाद्या डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये जे 11 KV सबस्टेशनचं डिस्ट्रीब्युशन लाईन आहे त्या डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये जर एखादा फॉल्ट ऑकर झाला तर फॉल्ट ऑकर झाल्यानंतर होणारे हजार्ड, ऍक्सिडेंट्स, लॉसेस ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी 11 KV सबस्टेशन मध्ये किंवा 11 KV जो ट्रान्सफॉर्मर असणार आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याकडे पॉवर कट करायचं भरपूर फॅसिलिटीज असतात. तसं पॉवर काय होतंय, सेफ्टी प्रोव्हाइड करण्यासाठी स्वतःला पॉवर ऑफ होतोय, म्हणून ते काय होतंय त्या सिस्टीमला पूर्ण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जो असणार आहे त्याचा सेफ्टी त्याला प्रोव्हाइड करतो. देन बघा, इट इज इंटरफेस बिटवीन HV अँड LV, हाय व्होल्टेज लाईन आणि लो व्होल्टेज लाईन मधला एक इंटरफेस आहे. म्हणजे इनकमिंग येणारा जो आहे तो 11000 व्होल्ट मध्ये येतोय, त्याचा आउटगोइंग जो असणार आहे 440 हा लो व्होल्टेज लाईन आहे, HV 11000 व्होल्ट हाय व्होल्टेज लाईन आहे. मग हा हाय व्होल्टेज लाईन आणि लो व्होल्टेज लाईन मधला हा काय इंटरफेस आहे, म्हणजे दोघांचा मधला घटक आहे, जेणेकरून त्या घटकापासून काय होतोय की आपल्याला 11 KV पासून 440 इथं मिळून जातोय. चला तर त्याच्याबद्दल तुला लागणारा इक्विपमेंट्स काय काय आहेत ह्या गोष्टीवर आपण आज बघूया. इक्विपमेंट आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणजेच काय, 11x440 तुमचा ट्रान्सफॉर्मर, DP आपण काय म्हणतो त्याला, TC म्हणतोय. बघा, त्याच्यानंतर लाइटनिंग अरेस्टर LA लागणारा गोष्ट आहे, त्याच्यानंतर एअर ब्रेक स्विच, त्याच्यानंतर ड्रॉपआउट डिओ फ्यूज, म्हणजे ड्रॉपआउट फ्यूज हा तुमचा 11 KV सबस्टेशन जो असणार आहे, 11 KV ट्रान्सफॉर्मर जो असणार आहे त्याच्या जवळ तर एक डिओ असतंच, पण त्याच्यापासून एक 3 ते 4 पोलच्या अंतरावर अजून एका ठिकाणी काय करतो आपण डिओ सिस्टीम घेतोय, ते ड्रॉपआउट फ्यूजेस करून त्याला यूज करतोय. आणि त्याच्यानंतर इन्सुलेटर्स, इन्सुलेटरमध्ये फिन टाईप इन्सुलेटर त्याला लागतात. त्याच्यानंतर PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. आता CT आणि PT ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, तेही आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. डिस्ट्रीब्युशन बॉक्स, जे काय तुमचं डिस्ट्रीब्युशन बॉक्स असणार आहे ते डिस्ट्रीब्युशन बॉक्स. सर्किट ब्रेकर असायलाच पाहिजे. अर्थिंग म्हणजे प्लेट अर्थिंग असणार असायला पाहिजे किंवा पाईप अर्थिंग असायला पाहिजे, कोणतं तरी एक सिस्टीम असायला पाहिजे. त्याच्यानंतर बसबार. बघा, पोल माउंटेड सबस्टेशनमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहिजे आणि पोल माउंटेड सबस्टेशन काय कोणकोणत्या गोष्टीसाठी नीडेड आहे, तर आजचा हा जे काही लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये आपण पोल माउंटेड सबस्टेशनच्या गोष्टी बघतोय. तर तो रिशू पॉवर फ्रॉम प्रायमरी सबस्टेशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पासून कंझ्युमरला सप्लाय करतोय, स्टेप डाऊन करतोय 11 KV पासून 440 आणि 11 KV पासून 230 मध्ये फॅसिलिटी देते स्विचिंगचं आणि सेफ्टी प्रोव्हाइड केले, हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेजचं मधलं ते काय इंटरफेस आहे आणि त्याला लागणारे इतर भरपूर घटक आहेत. ओके, तर
आपण राहिलेले पोल मॉन्टेड झाल्यानंतर प्लिंथ मॉन्टेड सबस्टेशन आणि त्याच्या बाकी जो गोष्टी पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. तर आपण आता ह्या लेक्चर इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.